भारत हा सणांची भूमी म्हणून ओळखला जाणारा आपला महान देश, इथे सर्वात लोकप्रिय सण म्हणजे दीपावली किंवा दिवाळी। दिवाळी हा हिंदूंचा महत्त्वाचा सण आहे। 14 वर्षाच्या वनवासातून श्रीरामाच्या पुनरागमनासाठी साजरा केला जातो। 5 दिवस दिवाळी साजरी केली जाते, जी वसुबारसपासून सुरू होऊन भाऊबीजेच्या दिवसापर्यंत 5 दिवस हा सण चालतो। सर्वप्रथम वसुबारस या दिवशी गाय वासरांची पूजा, नंतर धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देव, कुबेर देवता आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते। यानंतर नरक चतुर्दशीचा सण, ज्या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करायला महत्त्व असते, तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी देवीची पूजा केली जाते। दुसऱ्या दिवशी सकाळी दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो। यानंतर शेवटच्या दिवशी भाऊबीज हा सण साजरा केला जातो। धनत्रयोदशीचा सण कार्तिक त्रयोदशीला साजरा केला जातो। धनत्रयोदशीपासूनच दिवाळी सण सुरू होतो। धनत्रयोदशीला लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची विशेष पूजा केली जाते। या दिवशी घर, जमीन, गाडी, दुचाकी, भांडी, सोने, दागिने आदी वस्तूंच्या खरेदीला विशेष महत्त्व आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशी दिवशी आपण आपल्या घरामध्ये कशी पूजा करायची याची सर्व माहिती घेऊन आलेली आहे। नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये। तर कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते। तर यावर्षी ही तारीख 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:35 सुरू होणार आहे आणि ही तारीख दुसऱ्या दिवशी 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:57 संपेल। तर धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोष काळात पूजा होते म्हणून 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे। तर या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:45 ते 7:43 असणार आहे। म्हणजे तुमच्याकडे पूजेसाठी सुमारे 1 तास आणि 56 मिनिटांचा वेळ असणार आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी, कुबेर आणि भगवान गणेशाची पूजा केल्याने धन समृद्धी आणि आनंद वाढतो। यासोबतच या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा करण्याची आपल्याकडे परंपरा आहे। त्यांना आयुर्वेदाचे देव असं म्हटलं जातं। तर या दिवशी लक्ष्मी गणेशासोबत भगवान धन्वंतरीची पूजा केल्यास उत्तम आरोग्याचे शुभफळ आपल्याला प्राप्त होते। तर धनत्रयोदशीच्या दिवशी घराची स्वच्छता करायची आहे। सकाळी आंघोळ करायची आहे, स्वच्छ कपडे आपल्याला परिधान करायचे आहे, त्यानंतर आपण पूजा मांडणी करणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण देवघरामध्येही ही पूजा मांडू शकतो किंवा अशी वेगळी छोटीशी पूजासुद्धा तुम्ही मांडू शकता। तर जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे, सर्वप्रथम ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे। तिथे रांगोळीच्या साह्याने आपल्याला स्वस्तिक बनवायचं आहे, त्याच्यावरती चौरंग ठेवायचा आहे आणि चौरंगावरती आपण लाल वस्त्र अंथरणार आहोत। पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊयात। तर आपल्याला सर्वप्रथम एक तुपाचा दिवा आपल्याला लागणार आहे। त्याचबरोबर कलश मांडणीसाठी आपल्याला कलशातील सर्व साहित्य लागणार आहे, फुलं लागणार आहेत, एक श्रीफळ घ्यायचा आहे, आपल्याकडे जर धन्वंतरी देवताचा फोटो असेल तर तो फोटो घ्यायचा आहे, फोटो नसेल तर भगवान विष्णूंचा आपण फोटो घेऊ शकतो कारण भगवान विष्णूंचाच अवतार म्हणून धन्वंतरी देवतेला ओळखलं जातं। त्याचबरोबर जर भगवान विष्णूंचाही फोटो नसेल तर तुम्ही बालकृष्णाची मूर्तीसुद्धा घेऊ शकता। माता लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे, गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे, कुबेर देवतेची आपल्याला मूर्ती घ्यायची आहे। या जरी मूर्ती तुमच्याकडे नसतील तर तुम्ही प्रतिकात्मक म्हणून सुपारीचीही स्थापना पूजेमध्ये करू शकता। स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, पंचामृत घ्यायचं आहे, विड्याची पानं घ्यायची आहेत। आता आपल्याला पूजेमध्ये आपल्या घरामध्ये ज्या सोन्या चांदीच्या वस्तू असतील किंवा दागिने असतील ते घेणार आहोत आपण। थोडेसे पैसेही पूजेमध्ये ठेवण्यासाठी घ्यायचे आहेत। नैवेद्यासाठी जे आपल्या घरामध्ये या दिवशी फराळाचं बनलेलं असेल ते घ्यायचं आहे, फळं घ्यायची आहेत। तर सर्वप्रथम आपल्याला इथे थोड्याशा अक्षदा टाकून त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे। तुपाचा दिवा आपण इथे प्रज्वलित करणार आहोत। तर सर्वप्रथम कोणत्याही पूजेमध्ये दीप प्रज्वलन करणं अत्यंत महत्त्वाचं असतं। दिव्याच्या साक्षीनं आपल्याला सर्व पूजा करायची असते कारण दिवा हा आपली पूजा देवापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो। तर सर्वप्रथम आपण दिव्याची पूजा करून घेऊयात। दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, फुलं व्हायची आहेत आणि हात जोडून दिव्याला नमस्कार करायचा आहे। दीपम ज्योती नमस्तुते। तर इथे पहा, अक्षदांचं मी एक अष्टदल कमल बनवून घेतलेलं आहे किंवा तुम्ही अक्षदांचं थोडंसं आसनही कलशाला देऊ शकता।
याच्यावरती आपण हळदी कुंकू वाहून घेऊयात. आता जो स्वच्छ पाण्याने आपण कलश भरून घेतलेला आहे तो आपण तिथे आपल्याला कलश मांडणी करायची आहे. आता कलशावरती मी छान असं स्वस्तिक बनवून घेतलेलं आहे, त्याला कुंकवाच्या सहाय्याने 5 नाम ओढायचा आहेत. त्या कलशामध्ये हळद, कुंकू, फुलं, अक्षदा, त्याचबरोबर 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी या पद्धतीने आपल्याला त्या कलशामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर त्या कलशामध्ये आपल्याला आंब्याचा ढाळा किंवा आंब्याची 5 पानं, आंब्याची पानं जरी उपलब्ध नसतील तर आपल्याकडे विड्याची पानं असतात, तर ती विड्याची 5 पानं आपल्याला त्या कलशामध्ये ठेवायची आहेत. त्यानंतर इथे मी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो घेतलेला आहे, तर पूजेमध्ये या फोटोची मी इथे स्थापना करणार आहे. इथे पहा, मी खाली तांदळाच्या सहाय्याने स्वस्तिक बनवून घेतलेलं आहे, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून आपल्याला याच्यावरती फोटो ठेवायचे आहेत. तर आपल्याकडे जर भगवान धन्वंतरीचा फोटो नसेल तर भगवान विष्णूंचा फोटो आपण पूजेमध्ये ठेवू शकतो. सर्वप्रथम हे दोन्ही फोटो आपल्याला स्वच्छ पाण्याने आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे दोन्ही फोटोला मी हार घालून घेतलेला आहे. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला भगवान धन्वंतरी हातात अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले, त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मी, कोषाध्यक्ष कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी व्यवस्थित पूजा केल्याने घरामध्ये धनाची कमतरता भासत नाही. इथे मी विड्याची अशी 2-2 पानांची मांडणी करत आहे, त्याच्यावरती श्री गणेश, माता लक्ष्मी, भगवान कुबेर आणि त्याचबरोबर सर्व देवांची 1 म्हणून अशी मी सुपारी ठेवणार आहे. त्यानंतर आपण संकल्प करणार आहोत. तर विधिवत पूजा केल्याने लवकरच पूजेचे फळ मिळते, त्यामुळेच घरात कसलीही पूजा असली तरी ब्राह्मणांना बोलवून त्यांच्या हस्ते पूजा करून घेतली जाते. याचप्रमाणे तुम्ही स्वतःही पूजा करताना काही नियम पाळले तर देव प्रसन्न होतात आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतात. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः आणि ओम गोविंदाय नमः असं म्हणून आपल्याला 3 वेळा पाणी प्राशन करायचं आहे आणि 4थ्या वेळी स्थापनामध्ये ते परत सोडून द्यायचं आहे. त्यानंतर आपण गणेश पूजन करून घेणार आहोत. तर कोणत्याही पूजेची सुरुवात सर्वप्रथम गणपती बाप्पांच्या पूजनाने करायची आहे. लक्ष्मीची पूजा जिथे केली जाते तिथे श्री गणेशाची पूजा करणं आवश्यक आहे, तरच फळ मिळते. तर धनत्रयोदशीच्या दिवशी गणेशाला शुभ मुहूर्तावरती आपण स्नानाभिषेक घालणार आहोत. पंचामृताने सुद्धा आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांना चंदन, कुमकुम, मोली, लाल वस्त्र, लाल फुले, लाडू, मोदक अर्पण करायचे आहेत. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्न कुर्मे देव, सर्व कार्यचू सर्वदा असे म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला विड्याच्या पानावरती, अक्षदांवरती स्थापित करायची आहे. त्यानंतर आपण माता लक्ष्मीच्या मूर्तीवरतीही अभिषेक घालून घेणार आहोत. जर माता लक्ष्मीची मूर्ती नसेल, आपल्याकडे फोटो असेल, तर स्वच्छ कपड्याने आपल्याला फोटो पुसून त्यानंतर पूजेमध्ये तो मांडायचा आहे. माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती आपल्याला सर्वप्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे. श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नी च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा उच्चार करायचा आहे, किंवा ओम महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचाही उच्चार तुम्ही करू शकता. त्यानंतर विड्याच्या 2 जोड पानांवरती आपण माता लक्ष्मीची मूर्ती ठेवणार आहोत. त्यानंतर थांबण्यामध्ये आपल्याला कुबेर देवताची मूर्ती घ्यायची आहे आणि त्याच्यावरती सुद्धा आपल्याला पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. कुबेराची मूर्ती जर तुमच्याकडे नसेल तर प्रतिकात्मक म्हणून तुम्ही सुपारीचीही स्थापना पूजेमध्ये करू शकता. ओम श्री कुबेराय नमः, ओम श्री कुबेराय नमः असा मंत्र बोलत बोलत आपल्याला भगवान कुबेराची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर कुबेराची ही मूर्ती आपल्याला विड्याच्या 2 जोड पानांवरती अक्षदांवरती त्यांची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्व देवांची म्हणून 1 सुपारी घ्यायची आहे. त्या सुपारीवरती ही पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. आपल्या सर्व देवांची, आपल्या कुलदेवतेची, कुलदेवीची म्हणून हे या सुपारीची स्थापना आपल्याला पूजेमध्ये करायची असते. आपल्या कुलदेवतेचं, आपल्या कुलदेवीचं नाव घेऊन या सुपारीची आपण पूजा करणार आहोत, त्याच्यावरती अभिषेक करून घेणार आहोत आणि या सुपारीची स्थापना आपल्याला विड्याच्या पानांवरती करायची आहे.
सर्व देवांना आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून घ्यायची आहेत. पूजेदरम्यान ओम ह्रीम कुबेराय नमः, ओम ह्रीम कुबेराय नमःचा जप करायचा आहे. यानंतर धन्यंतरी स्तोत्र असतं ते पठन करायचं आहे. या दिवशी आपण जर नवीन दागिने खरेदी केलेले असतील, चांदीच्या वस्तू किंवा तांब्या पितळ्याच्या वस्तू जर खरेदी केल्या असतील, तर त्याची मांडणीही पूजेमध्ये करून त्यांचीही पूजा करायची आहे. तर इथे मी सोन्याचे आणि चांदीचे काही दागिने ठेवलेले आहेत, पैसे ठेवलेले आहेत. याचबरोबर इथं गुळ आणि धन्यांना या दिवशी खूप महत्त्व असतं, याचाच नैवेद्य दाखवायचा असतो. धने आपल्याला नवीन घेऊन यायचे आहेत आणि त्याची त्यांचीही आपल्याला पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे धान्य असेल ते धान्य 5, 7 किंवा 11 सुगडीमध्ये टाकून त्या सुगडी चौरंगावरती थोड्या तांदळाच्या राशीवरती ठेवून त्यांना हळद, कुंकू, अक्षदा वाहून त्यावरती फुले ठेवून त्यांचीही आपल्याला पूजा करायची आहे. असे केल्याने घरातील संपत्तीचे भांडार कधीच रिकामे होत नाही. तर या सुगडांमध्ये कधी काळे उडीद ठेवू नयेत असं सांगितलं जातं. तर अशा प्रकारे सर्वांनी धनत्रयोदशीची मनोभावी पूजा करावी. आपल्या किचनमध्ये काही औषधी पदार्थ आपल्या किचनमध्ये असतात, तर एका ताटामध्ये किंवा वाटीमध्ये हे औषधी सर्व मसाले जे असतात ते घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये तुळशीची पानंही घ्यायची आहेत, त्याचबरोबर कडुनिंब असतं तेही घ्यायचं आहे, लवंगा, काळी मिरी, हळकुंड हे सर्व पदार्थ घेऊन ते भगवान धन्वंतरींच्या तिथे आपल्याला ठेवून त्यांचीही पूजा करायची आहे. हिंदू धर्मानुसार ज्या दिवशी धन्वंतरी प्रकट झाले त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये एक कलश होता, त्यात अमृत होते आणि त्याचबरोबर त्यांनी आयुर्वेदची उत्पत्तीसुद्धा केली होती. म्हणून धन्वंतरीला आरोग्याची, देहाचे देव म्हणूनही संबोधतात आणि म्हणून भगवान धन्वंतरी देवी, लक्ष्मी आणि कुबेर यांची दिव्याने आरती करायची आहे, गणपती बाप्पांची आरती करायची आहे. धन्वंतरी यांना पिवळी मिठाई, देवी लक्ष्मीला कमलगट्टा व कुबेर यांना पांढरी मिठाई अर्पण करायची आहे. पूजेदरम्यान ओम ह्रीम कुबेराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि भगवान धन्वंतरी यांचे धन्वंतरी स्तोत्र आपल्याला पठन करायचं आहे. सर्वात शेवटी पूजा समाप्त झाल्यावरती दोन्ही हात जोडून काही चूक झाल्या असल्यास त्याबद्दल क्षमायाचना करायची आहे. आपलं कुटुंब नेहमी निरोगी राहावं यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे. असे मानले जाते की भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारते. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.